जे काही हवंय ते Zee5 ऍप डाऊनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. थोडेच दिवस केले मी, आता माहिती आहे ना तुला इतकं छान सगळं मॅनेज करतो आपण, आता थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे ना, म्हणजे मग सगळं ओके होईल आणि मग 300 करोड आपले आणि मग आपण जाणार फॉरेनला. ये बेबी तीस करतोस ना मला सुनबाई म्हणून? मी नाही म्हटलं सुन. सुनबाई मला भेटायला ये, मला बोलायचंय, मी नेहमीच्या कॅफे जवळ वाट पाहत. नक्कीच सौमित्रचा मेसेज असणार, काल काहीतरी बिनसलं होतं दोघांच्या मध्ये. प्लस माझ मी काल सौमित्राला सगळं सरळ सरळ सांगायला हवं होतं, आता तो खरं काय ते कळेपर्यंत हे असंच वागा. तुला राधिका बहिणी मध्ये इंटरेस्ट नाहीये, पण या फेजमध्ये राधिका बहिणींसोबत तो होता आणि त्याच्या मनात राधिका बहिणींसाठी फिलिंग्स आहेत. मला कळतं रे, राधिकाला कोणाच्या तरी आधाराची गरज आहे आणि सौमित्रसारखा माणूस जर तिच्या आयुष्यात आला तर त्यासारखी चांगली गोष्ट नाही. आता तुम्हीच माझ्या हाती आयती संधी दिली आहेत म्हटल्यावर आता मी तुम्हाला याच्यात गुंतून ठेवून माझं काम कसं काढून घेतो बघाच तुम्ही. तुझ्या सासरी काय घडतंय? गॅरी फायनली गेला का ऑफिसला? हा हा जायला लागला तो, गुड फॉर नथिंग दिला ना त्याला जॉब. तुमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आपण शेतकरी संघटनेला जमा झालेली 35 करोडची रक्कम देतो. 35 करोड? आनंद तुला कळत नाहीये, मला मनापासून वाटतं की या दोघांनी एकत्र यावं. हे बघ गुरु, तू इथे जर परत काही प्रॉब्लेम क्रिएट केलेस ना. अरे नाही नाही, काही प्रॉब्लेम क्रिएट करत नाही आनंद, मला जेन्युइनली वाटतं या दोघांनी एकत्र यावं. तू असं कर, तू एकदा आयडिया ऐकून घे, तुला नाही पटली तर नाही म्हण. हा बुके तुमच्यासाठी पाठवलाय. माझ्यासाठी बुके? उद्या हॉटेलमध्ये भेट, जर तू आलीस तर ठीक, जर नाही आलीस तर त्याच्यानंतर मी कधी कॉल करणार नाही, चुपचाप अमेरिकेला निघून जाईल. अरे गुड फॉर नथिंग ना बुके कोणी दिला? हो तिने दिला असेल ना कोणीतरी. काय यार गॅरी, मला कोणीच काहीच देत नाही. तू काय असं लहान मुलीसारखं हट्ट करते, त्याला फुगा मिळाला मला पण फुगा पाहिजे. आता दिला असेल तिला बुके कोणीतरी त्याच्या. तेच तर म्हणतेय, दिला असेल तिला कोणीतरी बुके, मला का नाही देत तू काही? रागामध्ये मला कळत नव्हतं की तू अशी तुटक का वागतेस माझ्याशी, नेहमीसारखी वागत नाहीयेस, बोलत नाहीयेस, तर मला काही कळेना म्हणून मी रेवतीला भेटलो आणि तिला विचारलं. नाहीये मला. नाहीये तुला? हा म्हणजे तिने सांगितलं मला. तरीही टाळत होतीस तू मला. टाळत कुठे होते? अरे गेले काही दिवस मी घरी नव्हते, अथर्वालाही वेळ दिला नव्हता, बाबाही घरी आले होते, म्हटलं जरा घरी वेळ द्यावा आणि जरा अलिप्त राहावा असं वाटलं. तसंही तुला बरीच कामं असतात, उगाच माझ्यामुळे तुझा वेळ जातो आणि म्हणून म्हटलं तुला तुझी तुझी कामं करू द्यावी, उगीच त्रास नको. असं काय बघतोस? हेच बघतोय की किती छान सारवासारव करायला शिकलीस तू, अशी बिझनेस वुमन वाटायला लागली आहेस आता. काय संबंध त्याचा? आहे ना संबंध, आहे असा खोटा प्रोफेशनलिझम आलाय तुझ्यात आता, आणि या खोटेपणाची सुरुवात कुठून झाली हेही माहिती आहे मला. तुमच्या त्या गुलमोहर सोसायटीतल्या काही बायका तुला आपल्यावरून काहीतरी बोलल्या म्हणून तू टाळतेस ना मला, बरोबर ना? आता कुठल्या तरी बायका तुला काहीतरी बोलतात आणि म्हणून तू हर्ट होतेस, डिस्टर्ब होतेस त्यांच्या बोलण्यामुळे, बरं? आणि एवढी डिस्टर्ब होतेस की तू आपली मैत्री तोडायला निघाली होतीस. आता कोणाच्या तरी बोलण्यावरून तू इतकी वीक आहे आपली मैत्री, बरं? आणि हे असं वागून तू काय प्रूव्ह करतेस? उलट त्यांच्या बोलण्यावरच शिक्कामोर्तब करतेस ना तू. त्यांना उलट बोलायला चान्स मिळाला, बघा आपण बोलत होतो ते खरं निघालं, म्हणजे हे असं वागून तू त्यांचंच म्हणणं खरं करतेस ना. या सगळ्याचा विचार मी आधी करायला हवा होता,
तू इतकं सगळं केलंस माझ्यासाठी आणि मी हे आशीर्वाद. सोड सोड राजा, आता जे झालं ते झालं, आपण विसरून जाऊया का? जे काय मध्ये घडलं ते विसरून जाऊया. संपलं आता आपलं भांडण, संपलं. ओके. अरे भाई हार्ड आहे, आमदोन बहुत हार्ड आहे, हार्ड आहे, एकदम हार्ड क्या हार्ड आहे. मॅडम हा तुमच्यासाठी केक. केक सौमित्र, हे काय केक वगैरे कशासाठी? नाही आपण नॉर्मल बोलू शकतो ना, केक कशाला मागवला तर कोण खाणार आहे एवढा? नाही हे बघ कशासाठी इतक्या फॉर्मॅलिटीज कळाल. नाही नाही काही गरज नव्हती या सगळ्या गोष्टींची. सौमित्र तू उगीच काही ना काहीतरी. हे काय? हा काय प्रकार आहे सौमित्र? हे काय लिहिलंय याच्यावरती? काय झालं काय? हे काय लिहिलंयस तू? हे काय? हॅलो हॅलो, हे तू सांगितलेलं असणार. मी तेच तुला सांगत होते. हे सगळं तुझ्या मनात आहे म्हणून त्या बायकांच्या मनामध्ये आलं. राधा तू शांतपणे ऐक, मला कळते ना. हे बघ, हे असं काही होणार नाहीये. हे प्रेम वगैरे असं काही नसतं. शांत होऊ, मी शांत होणार नाही आणि तू आता माझ्या मागे मागे येऊ नको, पण पुन्हा माझ्याशी बोलू नको. केक मीच पाठवलाय. काय? सौमित्रच तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कळावा म्हणून. स्वतःच्याच बायकोला दुसऱ्याच्या नावाने ते असले आय लव्ह यू चे मेसेज पाठवायला लाज नाही वाटत तुम्हाला? एकीकडे हा असला नवरा आहे जो हे असले मेसेजेस पाठवतोय, आणि दुसरीकडे हा मित्र ज्याच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज विश्वासघात करतोय माझा. दादा मी नाहीये, मी स्वार्थी नाहीये. मी तुझ्या प्रेमात पडलो होतो, पण ते बुके तो केक हे नाही ग केलंय मी. मित्र तुझ्यात आणि माझ्यात मैत्री पलीकडे नातं नाहीये, कळायला हवं. गॅरी आपल्याशी खोट बोललाय ग. गॅरीने गुड फॉर नथिंग ला बुके दिलाय. अगं गॅरीने दोन दोन बुके बुके बुक केले होते, त्यातला एक तर त्याने गुड फॉर नथिंग ला दिला आणि दुसरा मला नाही दिला. सर मला एक अर्जंट काम होतं, मी जरा जाऊन येऊ का? असं कसं? हे पण तितकंच महत्वाचं काम आहे. अरे 35 करोड येत आहे शेतकऱ्यांचे, आणि ती रक्कम रिसिव्ह करायला तू इथे पाहिजे. मग जा ना. आणि इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. म्हणजे मी आहे, पानवलकर सर आहेत, जेनी आम्ही, मी आहे ना, काही टेन्शन नाही. लगेच मे महिन्यामध्ये हे साखर पुडा, डिसेंबरमध्ये लग्न. म्हणजे त्याने सांगितलं डिसेंबर नंतर जो फ्लॅट झालो असं का केलं तुम्ही? म्हणजे मला कळलं नाही. डिसेंबरला लग्न संपलं, आयुष्य संपलं. तुमच्या येण्यानंतर ते म्हणतात लोकांची आयुष्य सुरू होतात, यांचं म्हणणं संपलं. तुझ्याकडे एफडी करायला पैसे आहेत आणि भावाला पिक्चरला द्यायला पैसे नाहीत तुझ्याकडे. हे पैसे आहेत हे शीतलसाठी ठेवलेत, एफडी करायची म्हणून. आणि नियोजन आहे माझं तसं. अरे मूल जन्माला घालायचं आम्ही दोघांनी ठरवलंय, मग त्याचं बघायला नको पुढचं सगळं. अरे भविष्याची तरतूद करायला नको. बघ शीतल, आजानं कसं सगळं प्लॅनिंग केलंय. खरा सांग हातीत काय असा तुझ्या? दाखव सोडा, दाखव सोडा, दाखव. मग चुकीच समजा नको. मी जा काय केलंय तर घराच्या भल्यासाठी केलंय. या सगळ्या तू इल्यापासून जास्त सुरू झाला, काही ना काही होताच. माझ्यामुळे तुमका त्रास होत असत ना. मी जाते घर सोडून. हर्ष उधळला शंभूराज भला, छत्रपती होण्याला सजला, रायगड सिद्ध स्वागताला, चंदनी याव सोहळ्याला. राजा कुठे? गडउतार झाले. गडउतार का? घोटाळा झालाय. औरंगजेबाचा शेहजादा शहा आलम राजांच्या मागावर आहे. त्यांची माणसं विषांतर करून आपल्या लोकात घुसल्यात. लावा देवी आईला कोण, हे फूल देवी आईच्या माथ्यावर ठेवा आणि तुमच्या मला जे पण प्रश्न असतील ते विचारा देवी आईला. देवी आई आता तूच सांग, माझ्या मनात जे येत आहे ते खरं आहे की नाही? 100% कौल आपल्यालाच मिळणार. जेट जयदीप, मला कौल मिळालाय,
ईशा हीच राजनंदिनी आहे. हो ना तुम्ही काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव. राणाजी, राणा काय वरचा देव आला तर तू राहू शकणार नाही.